नमस्कार, अमृताज कुक बुक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत किवी काजू रोल. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. 2 किवी, घट्ट असे किवी बघून घेतलेले आहेत मी. साखर, तूप, खायचा हिरवा रंग, काजू. काजूची ही पावडर मी मिक्सरमध्ये थोडीशी बारीक करून घेतलेली आहे. मिल्क पावडर आणि खोबऱ्याचं किस. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे किवीचं जे वरचं आहे ते काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण किवीची साल काढून घेणार आहोत. किवीचे तसे भरपूर फायदे आहेत. आता आपण ह्याचे बारीक तुकडे करणार आहोत आणि आपल्याला हे बारीक तुकडे मिक्सरमध्ये घेऊन पेस्ट करून घ्यायची आहे. छान अशी बारीक पेस्ट करून घेऊयात. तुम्ही बघू शकता मस्त किवीची बारीक पेस्ट केलेली आहे. गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता ही बारीक केलेली पेस्ट आपण एका पॅन मध्ये घेऊयात. साधारण 5 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे. आता आपण 5 मिनिटांनी यामध्ये साखर घालणार आहोत. साधारण 1/2 वाटी साखर मी यामध्ये घातलेली आहे. आता हे छान एकत्र करून घेऊयात आणि आपल्याला ह्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून खालून करपून जाऊ नये. साधारण 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ह्यामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत. साधारण 1/2 वाटी मिल्क पावडर आपण ह्यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर बारीक केलेली काजूची पावडर. खूप जास्त बारीक केलेली नाही आहे मी हे पावडर, थोडीशी जाडसर ठेवलेली आहे. छान असं हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला हे पॅनला चिकटणारच आहे. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल बटन दिलं आहे ते दाबा. आता हे एकत्र केलं की आपण यामध्ये खायचा हिरवा रंग घालणार आहोत आणि 2 चमचे तूप. आता हे एकत्र करून आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा हिरवा रंग जो आहे तो या मिश्रणामध्ये मिक्स होतोय आणि आपल्याला हे कंटिन्यू हलवतच राहायचं आहे. आणि हे मिश्रण आपल्याला बारीक गॅसवरच हलवत राहायचं आहे कारण आपण यामध्ये मिल्क पावडर घातली आहे. जर गॅस मोठा केला तर ती मिल्क पावडर करपण्याची शक्यता जास्त आहे. जेव्हा हे पॅनला मिश्रण चिकटणार नाही, पॅनपासून वेगळं होईल, तेव्हा आपलं हे मिश्रण तयार आहे असं समजायचं. साधारण 15 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण जे आहे ते पॅनला अजिबात चिकटत नाही, पॅनपासून वेगळं झालेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की आपलं मिश्रण तयार आहे. गॅस बंद करून घेऊया. एका प्लेटमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि ते प्लेटला छान पसरून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये हे मिश्रण आपण थोडंसं पसरून घेणार आहोत आणि थंड करणार आहोत. खूप जास्त थंड नाही करायचे, साधारण आपण त्याचे रोल करू शकतो इतकं थंड करून घ्यायचं. थोडस फरशीवर तूप लावून घ्यायचं किंवा हातावर थोडस तूप लावून रोल केले तरी चालते. याचे रोल करू शकता किंवा आपण आपल्या आवडीनुसार वेगळा आकार दिला तरी चालेल. छान असे सेम आकाराचे मी रोल करून घेते. छोटे मोठे जसे आपल्याला आवडतील तसे रोल करूया. वाळलेल्या खोबऱ्याचा जो किस आहे तो एका प्लेटमध्ये आपण पसरून घेऊयात आणि त्यामध्ये जो आपला रोल आहे तो सगळ्या बाजूनी फिरून घेणार आहोत जेणेकरून पूर्ण रोलला खोबऱ्याचा किस लागला पाहिजे. असेच मी सगळे रोल तयार केलेले आहेत. आता आपण हे एकदा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता आपले रोल तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल
खाली जे लाल बटन दिलं आहे ते दाबा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते दाबा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.